जे तूरडाळ जे आहे त्याचं उत्पादन जे आहे ते कमी झालेलं आहे, त्यामुळे त्याचा फटका बसलेला आहे. आपल्यासोबत ग्राहक आहेत, आपण त्यांना विचारा की कशा पद्धतीने ग्राहकांना फटका बसलेला आहे. काय सांगाल एकंदरीमध्ये, तुम्ही खरेदीसाठी आला होता, काय सांगा? मी या ठिकाणी तूरडाळ खरेदी करण्यासाठी आलो, पण ह्या 2 महिन्यामध्ये तुरीचे भाव एवढे वाढलेत की सामान्य माणसाला न परवडण्यासारखे दाळ झालेले. यासाठी काय उपाययोजना करता येतील सरकारने करावीत एवढीच इच्छा. आपल्यासोबत ह्या दुकानचे मालक आहेत आणि व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांना विचारा की कशा पद्धतीने काय भाव होता गेल्या महिन्यामध्ये आणि आता काय भाव? आता साधारणतः जुलै आणि ऑगस्ट मध्ये तूरडाळीचे आणि चना डाळीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. साधारणतः पर के जी 30 ते 40 रुपये पर के जी भाव वाढलेले आहेत. तूरडाळीचे आता सध्या विक्री आहे 160-165 रुपये किलो, आणि हरभरा डाळीची विक्री साधारणतः 80 रुपये किलो आहे. येणाऱ्या काळामध्ये भाव वाढतील अशीच व्यापाऱ्यांची अजून संकेत आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आता श्रावण आहे, पुढे येणारा गणेश चतुर्थी आहे, परत त्यानंतर दिवाळी आहे, लक्ष्मी आहेत, अशा येणाऱ्या सणासुदीच्या दिवसामध्ये मागणी चांगली असणार आहे आणि निश्चितच भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. तर साठेबाजीची काही शक्यता सांगता येत नाही, कारण दुष्काळी परिस्थिती समोर दिसते, आपल्या बेल्टमध्ये उत्पन्न घटण्याची शक्यता दिसते, साठेबाजी नाकारता येत नाही. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तूरडाळीचे भाव हे वाढू शकतात, साठेबाजी होऊ शकते, याकडे आता कशा पद्धतीने सरकार या तूरडाळीवर नियंत्रण आणणार आहे हे आता पाहावं लागणार आहे. वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर. भंडाऱ्याची उधळण म्हणजे